तीरावर आणण्याकरता काय करणार आहे याचं कोणी उत्तर देत नाही. हात से हात जोडू अशी राज्यव्यापी कल्पना मी राबवणार आहोत. ते अपवाद होईल पण बहुतेक आम्ही तिघं एकत्र या निवडणुकीला सामोरं जाऊ. मुख्यमंत्री स्वित्झर्लंडला जाऊन आले, डावेसला जाऊन आले, त्यांनी एक हातभर लांब यादी दिलेली आहे. आता हे औपचारिकता आहे. पायाभूत प्रकल्प हे बरेच दिवसा माझ्या काळामध्ये काही भूमिपूजन आम्ही केलं होतं, काही विलासरावजींच्या काळामध्ये केलं होतं, ते हळूहळू ते पूर्ण होत राहतात. आणि शेवटी या जनतेच्या पैशातून करायचा असतो, फक्त त्याचा विनिमय कसा होतो आहे हे महत्त्वाचं आहे. आमचं त्यामध्ये आधारभूत सुविधा करतात त्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण शिक्षण आणि आरोग्यावर जे दुर्लक्ष चाललेलं आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नावर जे दुर्लक्ष चाललेलं आहे, एक मंदीचं वातावरण येणार आहे असं स्वतः केंद्रातले मंत्री आपल्याला सांगतायत आणि ते आपल्याला कळतं आहे. त्याला भाजप सरकार काय करणार आहे, अर्थव्यवस्था स्थिरावर आणण्याकरता काय करणार आहे याचं कोणी उत्तर देत नाही. आणि त्यामुळे फक्त रस्ते बांधायचं काम चाललेलं आहे, हे चांगलं आहे, स्वागतार्ह आहे, इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे, पण त्याबरोबर शिक्षण आरोग्याकडं जे दुर्लक्ष चाललेलं आहे ते अक्षम्य आहे. वंचित बहुजन म्हणजे ह्याला तोड नाही, इतिहासामध्ये तोड नाही अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला. स्वतः राहुल गांधींनी पुढं येऊन नेतृत्व केलं, 3,500 किलोमीटर ते चालले. त्या भारत जोडो यात्रेचा समारोप येत्या 30 तारखेला श्रीनगरमध्ये तिरंगा झेंडा फडकावून होणार आहे. सगळे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तिथे जाणार आहेत. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे हात से हात जोडो अशी राज्यव्यापी कल्पना मी राबवणार आहोत. प्रत्येक घरात जाऊन तिथं राहुल गांधींचं एक आव्हान पत्र, मोदींच्या विरुद्धचं आरोपपत्र, भारत जोडोचं स्टिकर असं लावून प्रत्येक घरटी जायचा आमचा प्रयत्न आहे. तो आता पुढच्या 2 महिन्यामध्ये हात से हात जोडो कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. पण आम्ही एक सर्वसाधारणपणे सर्व निवडणुकीला एकत्रितपणे जिथं शक्य होईल तिथे जायचा प्रयत्न करू. काही ठिकाणी जर स्थानिक कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर तिथं अपवाद होईल, पण बहुतेक आम्ही तिघं एकत्र या निवडणुकीला सामोरं जाऊ. राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या